नमस्कार, मी नीता। नीता किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एकदम साधा सोपा आणि पाण्याचा एकही थेंब न घालता सुकं चिकन कसं करायचं ते दाखवणार आहे। हा चिकन करण्यासाठी इथे मी कोणत्याही जास्तीच्या गरम मसाल्याचा किंवा सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर केलेला नाही। आणि या चिकनची रेसिपी एवढी सोपी आहे की ज्यांनी कधीच चिकन केले नाही तो सुद्धा ही रेसिपी सहज करेल। तर चला सुरुवात करूया आपल्या झटपट होणाऱ्या सुक्या चिकनच्या रेसिपीला। तर या रेसिपीसाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। जर तुम्हाला चांगलं शिजणारं चिकन घ्यायचं असेल तर ते वजनाला कमी असणारं म्हणजे छोट्या कोंबडीचं चिकन घ्यायचं आहे। म्हणजे जी कोंबडी 1.5 किलोच्या आतमध्ये बसती त्याचं चिकन एकदम मऊसूत आणि चांगलं शिजतं। तर आता मी हा चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर त्याला मसाल्याने मॅरिनेट करणार आहे। तर आता मी तुम्हाला या चिकनसाठी अगदी साधा सोपा वाटण तयार करून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी मुठभर म्हणजेच अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। या 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 मीडियम साईजचा टॅमॅटो आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। आणि या चिकनची ग्रेव्ही चांगली दाटसर होण्यासाठी इथे मी 5 ते 6 काजू घेतलेले आहेत। या वाटणासाठी लागणारे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। इथे मी या मिरचीचे आणि टोमॅटोचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि या आल्याचे सुद्धा सुरीने बारीक बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे वाटण आपल्याला पाणी न घालता मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर पहा, इथे माझं हे वाटणसुद्धा आता रेडी झालेलं आहे। तर आता या चिकनवरच आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी या चिकनवर लाल तिखट म्हणजेच घरगुती मसाला टाकलेला आहे। तुम्ही इथे तुमचा घरचा मसाला किती तिखट आहे त्याप्रमाणे तिखटाचं प्रमाण ठरवू शकता। तर आता मी या चिकनवर 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे। या चिकनचे टेस्ट आणखीन वाढण्यासाठी इथे मी मॅगी मसाल्याचा 1 पॅकेट टाकलेला आहे। हा मॅगी मसाला फक्त 5 रुपयांमध्ये कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळतो। जर तुमच्याकडे हा मसाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही इथे 1 चमचा चिकन मसाला सुद्धा टाकू शकता। इथे मी या चिकनमध्ये चवीपुरतं मीठ आणि 1/2 चमचा हिंग सुद्धा टाकलेला आहे। तर आता जो मी हिरवा वाटण तयार करून ठेवलेला आहे तो सुद्धा मी या चिकनमध्येच टाकून घेणार आहे। तर आता हे वाटण आणि हे मसाले या चिकनला चांगले चोळून घ्यायचे आहेत। हे चिकन आपल्याला कमीत कमी 1/2 तास आणि जास्तीत जास्त 2 ते 3 तास मुरत ठेवायचं आहे, किंवा तुम्ही हे चिकन ओव्हरनाईट सुद्धा मॅरिनेट करून ठेवू शकता। फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे चिकन 1/2 तासापेक्षा जास्त मुरत ठेवायचं असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्येच ठेवा। तुम्ही हे चिकन जेवढा जास्त वेळ या मसाल्यामध्ये मुरत ठेवाल तेवढंच हा चिकन एकदम सॉफ्ट होतो आणि चवीलाही एकदम टेस्टी होतो। तर आता 1 तासानंतर इथे मी या चिकनची आता फोडणी करणार आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत। या चिकनच्या फोडणीसाठी इथे मी फक्त कांदा वापरलेला आहे, बाकी कुठलेही अख्खे मसाले वगैरे इथे मी वापरलेले नाहीत। तरी सुद्धा हा चिकन चवीला एकदम टेस्टीच लागतो। आता हा कांदा शिजून मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये फक्त 1/2 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। मी या फोडणीमध्ये बाकी कुठलेही मसाले ॲड करणार नाही, कारण सगळे मसाले मी या चिकनला लावून घेतलेले आहेत। तर आता या कांद्याच्या फोडणीमध्ये हा मॅरिनेट केलेला चिकन ॲड करायचा आहे आणि नंतर हा चिकन या फोडणीमध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे। इथे मी या चिकनमधली फक्त कलेजी साईडला काढून ठेवणार आहे, कारण ही कलेजी खूपच सॉफ्ट असते, त्यामुळे जर ती जास्त वेळ शिजली तर मग ती चिकनमध्येच विरघळून जाते। आता हा चिकन चांगला परतवून झाल्यानंतर याच्यावर एक झाकण द्यायचं आहे आणि हा चिकन आपल्याला एकदम मंद आचेवर 20 ते 25 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। फक्त 5-5 मिनटाने याचं झाकण खुलून मध्ये मध्ये याला परतवायचं आहे। तर इथे 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता या चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे। चिकन किंवा मटण असं आंगच्यापणाने म्हणजे स्वतःच्या पाण्याने शिजलं तर त्या चिकन किंवा मटणची चव काही वेगळीच लागते। तुम्हाला जर हा चिकन खूप जास्त कोरडं नको असेल किंवा हा चिकन खालून लागण्याची भीती वाटत असेल तर याच्यावर एक ताट ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ठेवू शकता, कारण जर तुम्ही ताटामध्ये पाणी ठेवलं तर मग चिकन खालून लागण्याची शक्यता नसते। तुम्हाला जर हा चिकन सुकं नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून याचा रस्सा किंवा ग्रेव्ही टाईपसुद्धा हा चिकन करू शकता। आता हा चिकन 50 ते 70% शिजल्यानंतर याच्यामध्ये कलेजी ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा झाकण देऊन हे चिकन चांगला शिजवून घ्यायचं आहे। हे चिकन जेवढं मंद आचेवर शिजेल तेवढंच ते एकसारखं शिजलं जाईल, कारण या चिकनमध्ये आपण पाणी अजिबात ॲड केलेलं नाही, त्यामुळे जर तुम्ही गॅसची फ्लेम थोडी तरी हाय केली तर मग हा चिकन खालून लागू शकतो। तर आता 20 ते 25 मिनटानंतर हा चिकन आता चांगला शिजलेला आहे। तर आहे की नाही एकदम साधी सोपी आणि कोणालाही जमू शकेल अशी चिकनची ही रेसिपी। जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत किंवा जे बॅचलर आहेत त्यांच्यासाठी तर ही रेसिपी एकदम बेस्ट आहे। तर कशी वाटली आजची सुका चिकनची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करून चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.